प्लेस आहे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबाद. आपल्या या चॅनलवरती माझा पहिला विमान प्रवासाचा ब्लॉग असणार आहे. आजचा प्रवास आपला असणार आहे हैदराबाद ते तिरुपती. त्यामध्ये आपण बघणार आहोत हैदराबाद एअरपोर्ट आणि विमान प्रवास तिरुपती एअरपोर्टचा. तर नक्की पूर्ण बघा हा व्हिडिओ. सिक्युरिटी चेक झालेला आहे, त्या ठिकाणचा व्हिडिओ करता येत नाही. तर माझा बोर्डिंग पास पण भेटला आहे मला आणि फ्लाईट आहे 5 वाजताची स्पाईसजेट हैदराबाद टू तिरुपती. आणि मी तुम्हाला आता हैदराबाद एअरपोर्टवरची काही दृश्य दाखवतो, नक्की बघा. बोर्डिंग झालेलं आहे आणि फ्लाईट निघणार आहे आता थोड्याच वेळात. विंडो सीट घेतली भावाने, तर मी नेहमीच विंडो सीट घेतो. त्या बरं नाही भेटली विंडो सीट, भावाने घेतली माझ्या. आणि पुढचे सीन व्ह्यूज वगैरे तो दिला तर मला शूटिंग करून बघूया. The method is into the button adjusted by pulling the loosen and to unfasten lift the flap. There are 4 exits in this aircraft, 2 at the rear and 2 in the front. Located on the panel above you. Thanks. पदार्थांचे रेट थोडेसे हायर साईडला आहेत. होल डोमेस्टिक फ्लाईटला अलाउड नाही आहे आणि या फ्लाईटवरती हॉट बेवरेजेस पण भेटत नाहीत. सँडविच, बर्गर या गोष्टीच आपल्याला सध्या इथं अवेलेबल आहेत ह्या फ्लाईटमध्ये. आणि वॉटर एक भेटतं फ्री, ड्रिंकिंग वॉटर. हे आहे मेनू कार्ड, इथलं प्राईस लिस्ट आहे त्यांची. मित्रांनो,
मी चहा ऑर्डर केला आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता एक कप चहा 100 रुपयाला आहे आणि त्याच्यासोबत एक बिस्किट दिलं आहे आपल्याला, कुकी. तुम्हाला जर काही घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता, फुल पैसे घेतात. आता जस्ट टर्बुलन्सची सूचना डिक्लेअर केली, त्यामुळं खुर्चीच्या जे आपले बेल्ट्स आहेत ते लावायला लागले आहेत आम्हाला. दिसत नाही रे विमानाने पाय बाहेर काढले. जस्ट लँड केलं तिरुपतीमध्ये. व्हिडिओमध्ये आजच्या इतकंच. थँक्यू. जय हिंद.